नमस्कार, आपलं स्वागत आहे लोकमत.com मध्ये. गणपती विशेष या कार्यक्रमात आम्ही भेट देणार आहोत गिरगावातल्या 3 जुन्या कारखान्यांना. माधुसकर कारखाना हा 80 वर्ष जुना आहे, तर भिले आणि खांडमिलकल कारखाने हे 100 वर्षाहून जास्त जुने आहेत. त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की हे फक्त शाडूच्या मूर्ती बनवतात. प्रदीप माधुसकर, अरविंद खांडमिलकर आणि प्रफुल्लचंद्र भिले या बरोबरच आता ह्यांची पुढची पिढीही बाप्पा बनवण्याचा वारसा पुढे नेत आहे. कारखाना ऍक्च्युली माझे आजोबा, आईचे वडील रामराव रघुनाथ पाटील यांनी सुरुवात केली आणि तो कारखाना अजूनपर्यंत चालू आहे. जवळजवळ 139 वर्ष पूर्ण झालेली आहेत कारखान्याला. आधी पूर्वी माझ्या आजोबांच्या वेळेला साधारण कारखान्यात 5000 मूर्ती व्हायच्या आणि आता फक्त 290 गणपती मी याच्या बनवतो. आणि सगळ्या मातीच्या, ही जी मातीची मूर्ती आहे ती घरी आणणं, त्याची घरी पूजा करणं, त्याच्यानंतर पूजा झाल्याच्या नंतर त्याचं विसर्जन करणं हे फार महत्वाचं आहे. विसर्जन करताना मातीची मूर्ती जास्तीत जास्त 5 मिनिटं 10 मिनिटात विरघळून जाते, म्हणजे त्याचं विडंबन होत नाही. आणि प्लास्टोपॅरिसची मूर्तीचं विसर्जन होईलच असं सांगता येत नाही. कधी कधी 2-3 दिवसच तरंगत राहतात, परत किनाऱ्याला येतात आणि मग त्यांचं विडंबन होतं. मला असं वाटतं की मातीची मूर्ती असणं फार आवश्यक. एक तर ते फार पवित्र पण आहे, विसर्जन पण चांगल्या रीतीने होतं. कलर आम्ही पाण्याचे वापरत असल्यामुळे कलरचं सुद्धा हे होत नाही, इंटॉक्सिकेशन म्हणतात ना, ते होत नाही. ऍक्च्युअल कारखाना चालू झाला आजोबांनी चालू केला. या कारखान्याला जवळजवळ 1872 म्हणजे 147 झाली वर्ष. आम्ही तर अद्यापपर्यंत प्लास्टरची मूर्ती बनवलीच नाही. शाडूची मूर्ती कसं होतं, समुद्रामध्ये गेल्यानंतर विसर्जनाला एकदम सोपं जातं, ताबडतोब ते विरघळली जाते. विदिन 5 मिनिट्स त्याचं येऊन जातं विसर्जनात. तसंच प्लास्टरचं होत नाही. प्लास्टरचं काय होतं, जो पातळ पोर्शन असतो तो फुटतो आणि बाकीचा तसाच राहतो. ते जड भाग, सोंड वगैरे, हात वगैरे आणि मग ते पायाचे येतं ते बरोबर होत नाही. आणि त्याचंच ते लोकांना ते मग दुःख होतं की आपण काय केलं. म्हणून आता तर लोकांची मागणीच आहे आमची, आम्हाला शाडूच्या मातीच्याच आहे पाहिजे म्हणे. आमचा कारखाना 1939 साली माझे वडील रामकृष्ण विष्णू माधुसकर यांनी सुरुवात केली. आणि आमचं खास वैशिष्ट्य म्हणजे आम्ही शाडूच्या मातीच्याच मूर्ती बनवत आलेलो आहे. आज जवळजवळ 70 ते 80 वर्ष आमच्या कारखान्याला आता पुरी झालेली आहेत आणि आमची 80 वर्ष शाडूच्या मातीच्याच फक्त मूर्ती करतो. गिरगावातले जे मूर्तीकार आहेत त्यांनी अजूनही शाडूच्या मातीची परंपरा जपलेली आहे की प्लॅस्टरची जरी लाट आली, प्लॅस्टरची लाट ही साधारणतः 80 नंतर आलेली आहे. आता त्या प्लॅस्टरचा विपर्यास झालेला आहे की लोकांना आता अवेअरनेस निर्माण झालेला आहे प्लॅस्टरच्या मूर्तीमध्ये. कारण पहिल्यांदा ती मूर्ती हलकी वाटली म्हणून लोकांनी ॲक्सेप्ट केली, पण त्याचं विसर्जनातच आपण बघितलं तर विसर्जन होत नाही. त्याच्यामुळे शाडूच्या मातीकडे पुन्हा लोक वळलेले आहेत आणि पुन्हा लोकांना शाडूच्या मातीची मूर्ती मागणी जास्त करायला लागलेली आहेत. होतं खांडमिलकर, माधुसकर किंवा भिले या तिन्ही मूर्तीकारांचं एकच म्हणणं होतं की प्लास्टर ऑफ पॅरिसचा वापर न करता शाडूच्या मूर्तीचा वापर अधिक केला पाहिजे, कारण जेव्हा गणपतीचं विसर्जन होतं तेव्हा त्याची विटंबना होती. सो लोकमत कडून सुद्धा आम्ही तुम्हाला आवाहन करते की या गणपतीला प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती न घेता शाडूची मूर्ती घेऊन बाप्पाचं स्वागत करा. पाहत रहा लोकमत.com. व्हिडिओ जर्नलिस्ट रोशन घाडगेसह रुपाली शिंदे, लोकमत.com.